नमस्कार सर्वांना, जय शिवराय, शिव सकाळ। तर आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आज आपण जाणार आहोत पनवेल जवळच्या असलेल्या अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेला कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी। तर खूप इंटरेस्टिंग हा किल्ला आहे आणि याचे वैशिष्ट्य खूप आहे। तर आज आपण या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्याला भेट देणार आहोत आणि आजचं वातावरण पण खूप छान आहे। थोडासा हलकासा पाऊस पडतो एवढ्या गरमीमध्ये सुद्धा, त्यामुळं वातावरणामध्ये गारवा आहे थोडासा। आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं म्हणजे हा किल्ला जवळपास 1200 ते 1400 वर्षपूर्वी जुना किल्ला आहे आणि या किल्ला जवळपास 1248 पासून ते 1318 पर्यंत यादवांच्या आणि तुगलक शासकाच्या कारकिर्दीमध्ये हा बांधला गेला आणि त्यानंतरला हा किल्ला गुजरातच्या सुलतानांकडे आला आणि गुजरातच्या सुलतानांकडून हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाने जिंकून घेतला। परंतु गुजरातच्या सुलतानाने पुन्हा हा पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला। परंतु 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांच्या महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1680 हा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला। परंतु तोही औरंगजेबाकडे टिकला नाही, त्यानंतरला तो पुण्यातील पेशवे उदयनांकडे गेला। पण तिथेही त्यानंतरही तो काही काळ मुघलांच्या हातामध्ये राहिला आणि मुघलांनंतरला हा ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला। तर अशी भली मोठी याची हिस्ट्री आहे। तर सांगायला गेलं तर टाईम कमी पडेल, पण जसं जसं जमेल तसं मी तुम्हाला स्टोरी सांगत जाईल। किंवा जरी आज जरी नाही जमलं सांगायला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तर मी पुन्हा कधी यावर एक व्हिडिओ बनवेल। तर चला मग आता निघूया आपण पनवेलला आणि तिथून आपल्याला कर्नाळा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी ऑटोरिक्षा किंवा एसटी बस भेटेल। तर चला मग डायरेक्ट भेटूया आपण कर्नाळा किल्ल्यावर। तोपर्यंत बाय बाय। मित्रांनो, आपण पनवेल स्टेशनला पोहोचलो आहोत। आता पुढे पाहूया आपण कर्नाळा पोहोचलं कसं जात येईल, आपल्याला रिक्षा किंवा एसटी काहीतरी भेटेल। तर मित्रांनो, आपण पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत। खूप असं दाट धुकं पडलेलं आहे, समोरचं काहीही दिसत नाही आहे, पाहू शकता। तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर अवघ्या 8 ते 9 मिनिटाच्या अंतरावरच पनवेलचा बस डेपो आहे आणि त्या बस डेपोपासून आपल्याला बस मिळण्याची शक्यता आहे। सध्या बस डेपो बसचा संप असल्यामुळे भेटते की नाही माहीत नाही, तरी आपण जाऊन पाहूया। तर मित्रांनो, येथूनच कर्नाळा किल्ल्याचा ट्रेक चालू होतो आणि हा जो समोरचा रोड दिसतोय तो पुढे कर्नाळा किल्ल्यापर्यंत जातो आणि येथे काही पक्ष्यांची नावे लिहिलेली आहेत जे की कर्नाळा अभयारण्यामध्ये आढळतात।
तर तुम्हाला जर वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून पहा. आणि इथे पेंटिंग पण खूप छान केलेली आहे भिंतींवर. आणि असे बोर्ड लावलेले आहेत जे की आजूबाजूला प्राणी पक्षी जे आढळतात तर त्यांची थोडक्यात माहिती तिथे बोर्डवर लिहिलेली आहे. किल्ल्याकडे निघलेलो आहोत आणि सध्या तरी आपण सोलो आहेत. पाहूया आपण पुढे आपल्याला कोण भेटते का जोडीदार. भाई अकेले हो तुम? सच्ची? सही. अरे वाह, चलो फिर कोई तो मिल गया हमारी. सेम कलर भी आज शर्ट का. अरे वाह, ये देखिए मैचिंग बंदा मिल गया मुझे. तो मराठी येते? येतो ना भावा. इतकी ना येतो पण येतो. भावाला मराठी येते, हिंदी आहे पण मराठी चांगली येते. आता मी बराच लांब चालत आलेलो आहो. हा आहे कर्नाळा किल्ला. तर इथे आपल्याला जायचंय. हा याचा जो ट्रेक आहे तो एकदम मीडियम लेवलचा ट्रेक आहे, तर सहजरित्या कोणी पण जाऊ शकतं. एवढा काही अवघड नाही आहे. थोडंसं दगडी जास्त आहेत मोठमोठाले आणि झाडांच्या मुळ्या आहेत ग्रीपसाठी. तर झाडांच्या मुळ्यांमुळे चांगली ग्रीप्स भेटते पायांना. तर जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा हा ट्रेक असेल वर जाण्यासाठी, सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि वरती किल्ला आहे. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक मुंबईकरांसाठी खूप चांगला आहे. खूप छान वातावरण असतं पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते इथे. ओ माय गॉड, सापाची कात. तर येता जाताना जरा सांभाळून, कारण की इथे साप खूप आहेत. या सापाच्या कातावरून असं वाटते की इथे सापाची संख्या जास्त आहे. तर आपल्याला हा लागतो पहिला स्टॉप. 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा पहिला स्टॉप भेटतो. आणि मध्ये थोडासा झरा आहे. तो पावसाळ्यामध्ये खूप छान इथे पाणी वाहिलेलं दिसतं. आता तिथे पाणी नाही आहे पण पावसाळ्यामध्ये हे फुल पाणी वाहत असते इथे. आणि किती उन्हाळ्यात जरी आले तरी इथे ऊन लागणार नाही, कारण की झाडे जेवढी आहेत की इथून तिथून सावलीच सावली असते.
40 ते 45 मिनिट चालत आल्यानंतर आपल्याला पुढे हे करणाई देवीचे मंदिर लागते. आणि या करणाई देवीच्या मंदिराबाहेर दोन मूर्त्या आहेत, हनुमानाच्या मूर्त्या आहेत त्या. आणि बाजूलाच क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा फोटो आहे. यांचा या किल्ल्यासाठी खूप असा महत्त्वाचा वाटा आहे या किल्ल्यामध्ये. तर याची इतिहासामध्ये खूप अशी माहिती दिलेली आहे. तर चला आता निघूयात पुढे. हा जो इथला एवढा पॅच आहे तो चढल्यानंतर आपल्याला किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार लागतं. तर हा एवढाच पॅच थोडासा डिफिकल्ट आहे आणि तो पार केल्यानंतर हा पुढे मेन दरवाजा लागतो. तर हे आहेत NCCचे कॅडेट्स. तर या सर्वांना आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये भरती व्हायचं आहे. सो त्यांना थोडंसं गायडन्स हवं होतं, त्यामुळं आपण त्यांना थोडंसं गायडन्स करूया. एक व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हाउस द जोश हाय सर. हाउस द जोश हाय सर. हाउस द जोश हाय सर. महाराज पताकी जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल.
तर अशा प्रकारे आम्ही माकडाचा बर्थडे सेलिब्रेट केलाय. तर आता करूया सर्वांना बाय बाय. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय. Nice, sir.